गोलंदाज खरोखर नावाप्रमाणे धीरज, थोडा पहिल्या चेंडूला धीर घेतला पण दुसऱ्या चेंडूला चौकार मारला. या वेळेला उत्कृष्ट झेल घेतोय, कॅच स्विन द मॅच आपण ज्याला म्हणतो, पकडो कॅचर जितो मॅच. ठाकूरचं आपण नाव घेतलं आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये जरी हरला असला तरी इतिहास घडवला की तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठी पहिल्या षटकामध्ये त्यांनी 19 धावा फटकावून काढल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला आपल्या गोलंदाजीवर एकही नाव देणारा की ज्याच्या नावातच विश्व रेकॉर्ड आहे असं विश्वजीत ठाकूर. पण जय भवानी आंबेगर संघाचा क्षेत्ररक्षक एसटीच्या पाठीमागे एक सुरेख झेल घेतला आणि धीरज याला तंबूचा रस्ता दाखवला. एक गडी बाद 4 अशी धाव संख्या आहे ती म्हणजे भिंगार संघाची. आंबेगर संघाचा गोलंदाज प्रमोद याचा चेंडू थोडासा स्वेअर टाकतोय, पंच आमच्याकडे इशारा करतोय चेंडू खराब आहे. एक अवांतर धावेने भिंगार संघाची धाव संख्या आहे ती म्हणजे 0 गडीबाद, 1 गडीबाद 5. पहिल्या दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. यानंतर होणारे सामने आहेत ते दोन षटकांचे होतील आणि तीन संघ आहेत, एक विजयी संघ म्हणून ते चिठ्ठ्या उडवण्यात येतील. सुरेखरित्या चेंडू खेळून काढल्या सरकारचा पुरेपूर फायदा घेतोय तो म्हणजे फलंदाज राहुल याच्या बॅट. आपल्या संघासाठी चांगला फटका मारला आणि वैयक्तिक आपलं खातं उगडतोय. या 4 धावने भिंगार संघाची धाव संख्या आहे ती म्हणजे पहिलं षटक चालू असताना 1 गडीबाद 9. पहिला पुढचा चेंडू पुढे सरसावतो बॅटवर, बरोबर चेंडू हेरलाय, मारतोय सरळ, जातोय लॉंग ऑफ वरून चेंडू जातोय तो सरळ चौका. डीजे मार डीजे मास्टर पण आमचा टायगर भिंगार संघाचा टायगर ही तो चमकतोय, तो म्हणजे राहुलच्या स्वरूपात दोन चौकार मारतोय आणि संघाला सुस्थितीत नेतोय. पहिलं षटक चालू असताना 13 धाव संख्या भिंगार संघाची. पुढे चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाकडे, क्षेत्ररक्षक कोणती चूक करतोय आणि महत्वपूर्ण विकेट मिळते जय भवानी आंबेगर संघाला. भवानी आंबेगर आणि भिंगार नाणेफेक जिंकलं. आंबेगर संघानं प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं, भिंगार संघाला फलंदाजीला पाचारण केलं. भिंगार संघाच्या सलामीला आलेले फलंदाज धीरज हा 4 धावा काढून तंबूमध्ये परतला. अजय खेळतो, अजून खातं उघडायचं आहे आणि राहुल आता बाद झाला 2 चौकारच्या सहाय्यानं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीबाद 2 गडीबाद 13. पहिली विकेट 4 धावांवर, दुसरी 13 धावांवर. पहिलं षटक टाकतोय प्रमोद आपल्या षटकामध्ये 13 धावा देऊन 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. जरी 13 धावा गेल्या असल्या तरी विकेट सुद्धा 2 घेतल्यात. पुढील गोलंदाज अष्टपैलू खेळाडू रवी वाघुले, ज्यांना मगाशीच आमच्या वामन दरोड्याने सांगितलं की पीपीएल पेंट पूर्वभाग प्रीमियर लीग ज्याने गाजवलं असा हा आंबेगर संघाचा हुकमी फलंदाज आणि गोलंदाज. अष्टपैलू खेळ आपण बघतोय तो म्हणजे रवी वाघुले याचा. स्ट्राइक घेतोय आता फलंदाज अजय. अजय याला अक्षरशः चकवला, अजयला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय असं वाटतंय. चेंडू बॅटला लागले काय, जोरदार अपील केली पण
पण आमच्या पंच जागेवर तीक्ष्ण बॅट आणि चेंडू यांची मुलाखत नाही. यष्टीरक्षकांनी चेंडू अडवला, चेंडू जातो निर्धाव. तेरा धावा धावपलकावर आहे. ते दुसरं षटक चालू असताना भिंगार संघाच्या पुन्हा एकदा जोरदार अपील केल्या पंचांकडे. पंच मात्र अतिशय तीक्ष्ण आमचे सांगतायत की त्याच पद्धतीने ऍक्शन रिप्ले चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे रवी वाघुले याचा. असं वाटत होतं की धावांचा पाऊस पडणार, पण दोन चेंडू रवी वाघुलेने ह्या फलंदाजांना मात्र चांगलं जखडून ठेवतोय. क्रिकेटच्या इतिहासात काही होऊ शकतो, काही घडू शकतो, त्यातील हे खेळ आपण बघतोय. आज जय भवानी आंबेकर आणि भिंगार यांच्यामधील ही टक्कर. सुरेखरित्या चेंडू कट करतोय, जातोय पॉइंट आणि गली यांच्यामधून. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या आत अडवतोय, पण आडवेपर्यंत फलंदाज सहजरित्या दोन धावा पूर्ण कर, दोन धावे ना. भिंगार पनवेल या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15, दोन गडी बाद 15. एक सुंदर आयोजन आणि नियोजन आपण बघतोय, पण असंच क्रिकेट या पेंट प्रयोगाच्या पेंट पूर्वा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं आज आपण बघतोय. उद्या शनिवार आणि रविवार खास आपल्या पेंट प्रयोगाच्या खेळाडूंसाठी एक मेजवानी ठरणार, पण गोलंदाज रवी वाघुले. रवीचा सुरेख चेंडू, ऑफचा चेंडू लेगला तटवतोय, स्क्वेअर लेगच्या दिशे स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत उचल करतोय, पण सुरेख रनिंग बिटवीन विकेट. दुसरी धाव घेण्याचा इरादा, परंतु दोन्ही नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजांनी नको म्हटलं. एक धावे ना भिंगार संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या फेरीतील पुढचा सामना होतो पानेड आणि सावरसई. चिठ्ठ्या उडवण्यात येतील, सॉरी चिठ्ठ्या उडवण्यात येतील. हे मॅच संपल्यानंतर, एक इनिंग झाल्यानंतर आपण चिठ्ठ्या उडवणार आणि त्यात कुणाला कुणाचं नशीब आजमावणार ते पाहायचं आहे. कारण तीन संघ येतील, पानेड सावरसई आणि विजयी संघ. मैदानाकडे आपण वळतोय. भिंगार आणि आंबेकर यांच्यामधील लढत. भिंगार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करताना धावा केलेल्या त्या तीन गडी बाद 16. रवी वाघुले याने सुरेख दुसरे षटक टाकले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा गेल्या होत्या. आमचे गुणलेखक नागले सर सांगतायत की रवी वाघुले याने आपल्या गोलंदाजाचा नगमा, गोलंदाजाचा एक चांगला नजराणा पेश केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी रवीनं धावा दिलेल्या आहेत 3 आणि विकेट. या चेंडूवर चेंडू हाबी होतोय, सरळ क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय, 1 बाउन्स चौकार. तिसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आपण बघतोय. जय भवानी आंबेकर आणि भिंगार नाणेफेक जिंकलं. जय भवानी आंबेकर संघाने भिंगार संघाला पाचारण केलं फलंदाजीला. भिंगार संघाने आपल्या दोन षटकाच्या खेळामध्ये धावा केलेल्या आहेत त्या 3 गडी बाद 20. पहिल्या षटकामध्ये 13 आणि रवी वाघुले त्याच्या या षटकामध्ये 7 धावा गेल्या. म्हणजे हा झेल घेतला असता तर एक विकेट गेली असती, 4 धावा वाचल्या असत्या. पण एनकेन का होईना, 4 धावेने भिंगार संघाचा मात्र फायदा होतोय. येणाऱ्या 6 चेंडूवर भिंगार संघ काय करामत करतोय ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक पंचांकडून गार्ड घेतोय फलंदाज अजय आणि क्षेत्ररक्षक पाहणी करतोय आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मंगेश. याच्या गोलंदाज मंगेश याचा यार टाकण्याचा चेंडूचा प्रयत्न केला, परंतु खेळपट्टीवर चेंडू राहिला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा इरादा दोन्ही फलंदाजचा पूर्ण होतो का पाहायचं. आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद डीजे मास्टर.
भिंगार संघाची धाव संख्या असं वाटत होतं मगाच्या सामन्यामध्ये भिंगार संघानं एक आपला आक्रमक खेळाचे पवित्र दाखवला होता पण या सामन्यामध्ये मात्र थोडंस प्रेक्षकांची नाखुशी करतात त्याचं केवळ रवी वागुलेची गोलंदाजी आणि आता गोलंदाजी करतोय तो भंगेश म्हणजे जिथे धावा वाढवायला पाहिजे तिथे मात्र धावांचा गती कमी झाले त्याचं श्रेय द्यावं लागेल त्या आंबेगर संघाच्या गोलंदाजाला मंगेश याचा पुढचा चेंडू बॉलर बॅट ड्राईव्ह असा फटका मारतोय तीन स्टंप कव्हर करत बरोबर चेंडूला दिशा देतोय एक धाव पूर्ण केली क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित या दोन धावे ना भिंगार संघाची धावसंख्या होते ती म्हणजे तिसरे षटक चालू असताना पाच गडी बाद 23 आता मात्र काही चेंडू बाकी आहेत आणि चौकार आणि षटकारांची गरज वाटते ती भिंगार संघाला ती मात्र आज आमच्या नाणेगावच्या या मैदानावर त्यांनी दाखवायला पाहिजे तरच सामन्याची मगाशी आमच्या संत सावंत सरांनी सांगितलं की तुम्ही मैदानात धावा काढा आणि एकेरी धावा न होता सामना हा दुतर्फी दोन्हीकडून व्हावा आणि आता मात्र 30 लागोपाठ आणखी एक विकेट जाते अच्छी धाव संख्या हेलो 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 सहा गडी बाद 23 अशी धाव संख्या भिंगार संघाची आउटसाइड ऑफ स्टंप मारा करतोय धन्यवाद आज आमच्या समालोचन कक्षामध्ये चहा येतोय पण धावा झालेल्या आहेत त्या भिंगार संघाच्या 23 सिस्टम मध्ये थोडस बिघाड झालेला आहे अर्थातच यंत्र आहे यंत्रामध्ये बिघाड होणार पण दरम्यान भिंगार संघ शेवटच्या काही चेंडूसाठी झुंजतोय पंच इशारा करतायत षटक संपतोय तिसऱ्या षटकानंतर भिंगार संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 26 धावा करायच्या आंबेगर संघाला हॅलो पाने टीमचा कर्णधार सावरसी टीमचा कर्णधार आणि जे सामना चालू आहे त्यांचे एक एक प्रतिनिधी चिट्ट्यामध्ये लॉस पाडण्यात येत आहेत हॅलो चिठ्ठ्या या ठिकाणी पाडण्यात येत आहेत चिठ्ठ्यामध्ये एकीला बाय बघूया कोण ठरतोय लकी ड्रॉचा हकदार या ठिकाणी बाय कोणाला मिळते सामना ह्याच्यानंतर दोन षटकांचा राहील याची दक्षता घ्यायची आहे बाबा काढ एक हा कोणाला बाय मिळाले विजय संघाला बाय आहे विजय संघाला बाय आहे याच्यानंतर होणारा सामना पानेड आणि सावरसई दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस साठी यायचे हॅलो ह्याच्यानंतर होणारा सामना पानेड दरम्यान सुयोग इलेव्हन सावरसई सुयोग इलेव्हन सावरसई आणि पानेड ह्याच्यामध्ये नंतरचा होणारा सामना आहे आंबेगर आणि भिंगार चालू सामना विजयासाठी धावा गोळा करायचे आहेत 26 धावा 18 चेंडू मध्ये 26 धावा गोळा करायचे आहेत आंबेगर संघाला टार्गेट ठेवलाय तो मात्र या ठिकाणी जो टार्गेट ठेवलाय तो चेस करणार का दोन्ही फलंदाज माझ्या ग्राउंड मध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत आंबेगर टीमच्या दोन्ही फलंदाज सलामीची जोडी हॅलो हॅलो हॅलो
सलामीची जोडी ह्या ठिकाणी मैदानावर जात असताना स्ट्राइक कोणाकडे? वैजनाथ आणि रवींद्र वागुले ही जोडी मात्र या ठिकाणी मैदानावर जाताना पाहायला मिळते. सलामी कोणाकडे, स्ट्राइक कोणाकडे राहणार आहे? कारण सलामीची जोडी ह्या ठिकाणी मैदानावर उतरले. एका बाजूला वैजनाथ, दुसऱ्या बाजूला रवींद्र वागुले. स्ट्राइक कोणाकडे राहते? विजयस्थळी धावा गोळा करायची आहेत. 26 धावा विजयस्थळी गोळा करायची. 18 चेंडू आपल्या अकाउंट मध्ये जमा आहेत. 18 चेंडू मध्ये 26 धावा गोळा करायचे आहेत. या ठिकाणी जय भवानी आंबेकर संघाला वैयक्तिक पहिलं आणि संघाला पहिले षटक घेऊन येते भिंगार टीमचा गोलंदाज. ओहो, पहिला चेंडू हा मात्र चेंडू सुरायक चेंडू आहे किंवा नाही या लेगेसीच्या थोडासा बाहेर जातोय, किंचितसा बाहेर. पंच आमच्याकडे वळताय, धरतीला समान हात करतात, म्हणतात चेंडू खराब आहे. अवांतर आहे, अवांतर धावणे आपल्या अकाउंटला सुरुवात होते. आंबेकर संघाच्या गोलंदाजचं नाव धीरज. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी मात्र शॉर्ट फाईन लेगला, त्या ठिकाणी एक धाव मात्र मिळते. सुंदर शतरक्षण पाहायला मिळते. एक धावणे, धाव संख्या वाढली जाते. धाव संख्या होती ती दोन. विजयासाठी 26 धाव गोळा करायचे आहेत. जय भवानी आंबेकर संघाला भिंगार आणि जय भवानी आंबेकर ह्याच्यामध्ये जुगलबंदी मित्रांनो चालू आहे. विजयासाठी 26 धाव गोळा करायचे आहेत. पुन्हा धीरज, शॉर्ट पिच चेंडू होता बरोबर. वडीश लॉंग आपला चेंडू मारला, शॉर्ट कव्हर चढून जातोय. वडीश लॉंग बाउंड्रीच्या बाहेर, हा येतोय चौकार. डीजे हॅलो 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 धाव संख्या 7. ओके, धाव संख्या 7 झाले. पुन्हा गोलंदाजी मारकोर गोलंदाज धीरज. आहा, चेंडूला लॉप केलाय. मिड विकेट या रिझन मध्ये चेंडू जातोय. छेल होतोय का? जबरदस्त झेल टिपला जातोय. पहिला धक्का मिळतोय तो जय भवानी आंबेकर संघाला. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. सरळ मिड विकेटला चेंडू खेळलाय. बघूया एक धाव मिळते. दुसरी धावसाठी पलटवार. यस नो यस नो. मगाशी जी चूक केली ती आता करायची नाही आहे, कारण एका धावर समाधान मानतायत. एक धावने भर पडली जाते. धाव संख्या होती ती 8. धाव संख्या होती 8. पुन्हा गोलंदाजी मार्गवर राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज धीरज. स्ट्राईकला आशिष, नॉन स्ट्राईकला रवी. आता मात्र टॉपेज लागते का? टॉपेज लागली जाते. बॅक टू पॅवेलियन आशिष. 2-8 डीजे. आलंय रवी वागुले याच्यावर. करायचं तर काय करायचं? या चेकरीहून कसं बाहेर पडायचं? फार मोठा प्रश्न असणार आहे रवी वागुले याला. कारण मित्रांनो, जिंकेल त्याला बाय असणार आहे, म्हणजे विजय टीमला बाय असणार आहे. रवी वागुलेला प्लॅनिंग करावं लागेल. फार मोठं संकट आहे. संकटाला सामोरं जात असताना 2 विकेट पॅव्हिलियन झाल्यात आणि धाव संख्या 8-12 चिवणार. विजयासाठी धावा गोळा करायचे आहेत. अठरा धावा, 12 चेंडू आणि 18 धावा. पानेड टीमचा कर्णधार आणि सुयोग 11 सावरचा टीमचा कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सन्माननीय संदीप दादा काइनकर यांच्या हस्ते नाणेफेक केला जातोय. जबरदस्त प्रेक्षणीय, हा येतोय जबरदस्त षटकार. धाव संख्या वाढली जाते. धाव संख्या होते ती 14. धाव संख्या 14. रवी बागुल्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघतोय षटकार.
आणि या षटकाराचे प्रायोजक आहेत आमचे उपसरपंच मंगेश दादा खाईनकर. एक जबरदस्त षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा अंडरही केलाय. किती धाव मिळतायत? एक धाव मिळते की दुसरी धाव. थोडस क्षेत्रक्षण सुंदर क्षेत्रक्षण आहे. गरज नाही, काही गरज नसताना अति घाई दादा संकटात जाई. घाई घाई मध्ये काय घडतंय हे पाहायला मिळतंय आपल्याला प्रत्येक ठिकाणी. परंतु या ठिकाणी विकेट देऊन तंबूच्या आसराला येतोय हा फलंदाज डीजे. मंगेश, परंतु घाई करायची काही गरज नव्हती. दुसरी धाव घेण्याची गरज होती का? माझ्या दृष्टिकोनातून काही गरज नव्हती. अरे अति घाई संकटात जाई नेहमी आम्ही म्हणतोय, परंतु कोण कधी केव्हा कुठे लक्ष देतोय? घाईज होते आणि विकेट जातो त्यावेळेला विचार डोक्यावर हात मारतोय आणि म्हणतोय अरे देवा हे काय झालं, झालं ते तुझ्या हाताने केलं, देवाला काय तरी द्यायचं. गरज नसताना ही धाव घेतली आणि ती कुठेतरी अंगलट आली. राहुल शॉर्ट पिच चेंडू सुरेख चेंडू जबरदस्त गोल्डन पॉइंट वर उचली घेणारा चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये. डॉट चुटची समाप्ती होते आणि धाव संख्या होती ती 14 15. धाव संख्या होती ती 15. पुन्हा राहुल गोलंदाजी मार्ग वर सज्ज होते. राईटा मोर्द विकेट मारा. आहा सुंदर चेंडू. लेफ्ट आर्म राईट आर्म वर विकेट मारा करतोय. सुरेख गोलंदाजी डावकुरे हाताचा गोलंदाज आहे. राटी मारा करतोय. आहा जबरदस्त गोलंदाजी. प्लॅनिंग केलंय, वेरिएशन केलंय जबरदस्त. सुंदर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते अप्रतिम जबरदस्त. लय भारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. दोन चेंडू लगातार मिस करतोय हा फलंदाज. तीन चेंडू मिस करतोय. चौथा चेंडू सुद्धा मिस करतोय का? नाही. वाईड बॉल या ठिकाणी ऑफिसच्या बाहेर जातोय. अवांतर धावणे भर पडली जाते. धाव संख्या होती ती 16 3 बाद 16. 26 धावा 10 धावाची गरज असणार आहे ती म्हणजे जय भावणे आंबेगर संघाला आणि विजया टीमला मात्र या ठिकाणी बाय असणार आहे. विजयी कोण ठरतोय त्या टीमला ह्या ठिकाणी बाय असणार आहे. पुढचा चेंडू काही पेनी काय अरे काही पेनी शान लगी तू छगी नाही तू छगडेवाले की बघी. या ठिकाणी मात्र वारंवार चेंडू मिस करतोय. धाव संख्या झाले 16. आता 6 चेंडू 10 धावाची गरज. 6 चेंडू 10 धावा. परंतु जोपर्यंत रवी वाघुले आहे तोपर्यंत जय भावणे आंबेगर संघाच्या आशा पलवीत असणार आहेत. रवी वागले बघूया कठीण समय कोण कामास येतोय. रवी वागुले याच्यावर जबाबदारी आले. फार मोठं संकट आहे, भूतकाळामध्ये पडलाय. रवी वागुले करायचं तर काय करायचं, कारण साथीदार आपल्याला साथ देत नाहीये आणि त्याच्यामुळे दडपण आलाय ते कुठेतरी रवी वागुले याच्यावर. कारण डबल सिंगल जर या ठिकाणी धाव घेतली असती तर जो दडपण आहे तो कुठेतरी कमी झाला असता. षटकार किंवा चौकाराची काही गरज नव्हती त्या फलंदाजाला. वारंवार षटकार आणि चौकार मारण्याच्या नादामध्ये चेंडू मिस केले आणि त्याचा प्रेशर आलाय खऱ्या अर्थाने रवी वागुले याच्यावर. आता 6 चेंडू विजयासाठी 10 धावा. 6 गेंदे जीत के लिए 10 रन की जरूरत. संदेश क्या संदेश देगा आपने टीम के लिए? पहली गेंद शॉर्ट पी गेंद. अरे शॉर्ट पी गेंद के ऊपर लगा 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 बूम 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 छक्का भेजा. क्या बात है रवि वागुले, बढ़िया स्ट्रोक. टोटल 22 रन, 4 रन की जरूरत. ये बढ़िया गेंद, माइंड ब्लोइंग गेंद. और ये क्या हो गया मेरे ख्याल से हिट विकेट है क्या? किस प्रकार की विकेट है हमें भी समझ में नहीं आ रही है.
हिट विकेट, बिल्कुल हिट विकेट। मैंने कहा कि क्या किस प्रकार की ये विकेट जा चुकी है पवेलियन की तरफ। रवि वाघोले जिन्होंने एक छक्का दागा उसके बाद वो खुद शिकार हो गए, खुद जाकर शिकार के पिंजरे में जाकर फंस गए, कोई जरूरत नहीं थी हिट विकेट देकर पवेलियन की तरफ आने की। लगभग अब चार गेंदों में चार रन की जरूरत है काका, यह मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला बन चुका है, दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला बन चुका है। हाँ रवि, लेकिन ये क्रिकेट है काका, कुछ भी हो सकता है। अभी भी ऐसा नहीं रवि वाघोले गया तो मुकाबला, चंद्रकांत है वो भी कर सकता है, उनमें भी वो क्षमता है, हिम्मत है और वो ताकत है जिसमें ऐसे खिलाड़ी है चंद्रकांत, जिन्होंने बहुत सारा क्रिकेट खेला है, अभी भी खेल रहे। ये देखिए ये किस प्रकार बढ़िया गेंद, माइंड ब्लोइंग गेंद, गोल्डन पॉइंट के ऊपर से उछलती हुई गेंद जा चुकी कीपर के हाथ में, डॉट गेंद की समाप्ति। अब तीन गेंदे जीत के लिए चार रन की जरूरत, और मुकाबला टाई हो जाए तो कंपल्सरी चेसिंग है। मुकाबला अगर टाई बन सकता है तो जिन्होंने पहले बल्लेबाजी की शॉर्ट मिड ऑफ की तरफ गेंद को ट्रेवल किया, एक रन जरूर मिलेगा। एक रन के साथ टोटल आज के स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। अब दो गेंदे तीन रनों की जरूरत, कंपल्सरी चेसिंग तो है। मैं बार बार अनाउंसमेंट करता हूं दोस्तों, और जो पहले बल्लेबाजी जो करते हैं, अगर मुकाबला टाई हो जाए तो पहले बल्लेबाजी जो करते हैं उसी को विजय घोषित करते हैं। ये जो कंपल्सरी चेसिंग का नियम है, दो गेंदे जीत के लिए तीन रनों की जरूरत। अगली गेंद संदेश की शॉट पे गेंद, इस गेंद को खेल दिया मिड विकेट के क्षेत्र में, एक रन दुखे के लिए पलटवार शायद ये दूसरा रन पूरा किया, तीसरा रन लेना चाहती है, लेकिन रिस्क खतरा किसके तरफ बढ़ेगा पता नहीं चल रहा है। एक मुकाबला बन चुका है टाई, ब्रिटानिया खाओ मुकाबला लेके जाओ, लेकिन कौन खाएगा ब्रिटानिया। ओम रीम क्रीम भगनी भागदरी ओम बट स्वा। अब आंबेगावचे समर्थक म्हणतील देवा चेंडू मारू दे, आणि भिंगारचे समर्थक म्हणतील देवा चेंडू उगवू दे, काय होणार, क्योंकि ये गेम जीत के लिए एक रन की जरूरत, एक रन और एक गेंद। कहीं ना कहीं कुछ ना कुछ दोनों तरफ दबाव दबाव प्रेशर बर्डन है, क्या होगा इस मुकाबले का अंजाम, जीतने वाली टीम डायरेक्ट जाएगी सेमीफाइनल में। याच्यानंतर होणारा सामना दोन षटकांचा खेळला जाईल, जीतने वाली टीम डायरेक्ट सेमीफाइनल खेलेगी, लेकिन कौन सी टीम जीतेगी, भिंगार या जय भवन अंबेकर। दिल की धड़कन धकधक धकधक धकधक, प्रेशर बढ़ रहा है, स्टंप काढल्यावर चेंडू डॉट जर का थ्रो केला त्याने फेकला तर मात्र रन किंवा रन आउट, स्टंप काढले तिने तर बॉल डॉट आहे, जर त्याने थ्रो केला तर रन आउट किंवा रन। एक रन की जरूरत, आप दिल की धड़कन धकधक 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 हो रही है, क्या होगा इस मुकाबले का अंजाम, आखिरी गेंद और एक रन, अब तेरा क्या होगा, ये मुकाबला इसी घड़ी पे आ चुका है, ये मुकाबला कहां जाएगा हमें भी पता नहीं, हम भी थोड़ा सा साइलेंट रहते हैं। आखिरी गेंद और ये मुकाबला जय भवन अंबेकर टीम ने जीता, जीती हुई टीम को हार्दिक बधाई, और हारी हुई टीम को हमारे तरफ से और हमारे